कोणतीही रासायनिक प्रक्रिया नसलेले प्युअर लाकडी घाण्याचे खाद्यतेल यासोबतच इतरही आणखी तेलांची उत्पादने. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आपल्या देशात वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी सरकारने वयासह काही अटी व नियम घालून दिलेले आहेत. अशातच देशात पहिल्यांदाच एका 3 फुटाच्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. गट्टीपल्ली शिवलाल असे त्यांचे नाव असून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारी ती देशातली पहिली सर्वात कमी उंचीची व्यक्ती ठरली आहे. शिवलाल यांच्या नावाची नोंद तेलुगू बुक ऑफ रेकॉर्ड्स लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. हैदराबाद येथील कुकुटपल्ली येथील 42 वर्षीय शिवलाल हे सार्वजनिक वाहनातून प्रवास करायचे. त्यांना गाडी चालवायला येत नव्हती, परंतु प्रवासात लोक टोमणे मारायचे, त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हायचे. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवलाल यांनी स्वतःच वाहन चालवायला शिकण्याचा निश्चय केला. ड्रायव्हिंग शिकतानाही त्यांच्या समोर अनेक अडचणी आल्या. अशातच त्यांनी अमेरिकेतील एका ठेंगण्या व्यक्तीचा गाडी चालवताना व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा निर्धार बळावला. त्यांनी अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अर्ज केले, मात्र त्यांना सर्वांनी नकार दिला. मात्र शिवलाल यांनी हार मानली नाही. ड्रायव्हिंगचे तंत्र शिकण्यासाठी त्यांनी थेट अमेरिकेचा प्रवास केला. त्यानंतर हैदराबाद मध्ये कस्टम कारचं डिझाईन करणाऱ्या एका व्यक्तीकडून त्यांनी कार मध्ये काही बदल करून घेतले. या कार मधली पेडल्स नेहमीपेक्षा उंचावर होती आणि माझे पाय तिथपर्यंत पोहोचू शकत होते असे शिवलाल यांनी सांगितले.